आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. निप्पाणी विधानसभा मतदारसंघातून पंकज पाटील यांना उमेदवारी द्यावी, कार्यकर्त्यांचा वाढला दबाव, युवा मंचची केली जाणार स्थापना. निप्पाणी विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षानं पंकज पाटील यांना उमेदवारी द्यावी अशा मागणीचा जोर वाढला आहे. बेळगाव जिल्हा पंचायतीचे माजी उपाध्यक्ष पंकज पाटील यांना काँग्रेसनं उमेदवारी देणं आवश्यक आहे अशी मागणी नंदकुमार गुरव यांनी केली. पंकज पाटील युवा मंच स्थापन करण्याचा निर्णय गुरव यांनी घेतला आहे, ही घोषणा त्यांनी आज केली. अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सदस्य दिलीप पाटील हे होते. गुरुवारी 22 रोजी अंबिका मंदिराजवळ पंकज पाटील युवा मंचची स्थापना होत आहे. या समारंभाला वेगवेगळ्या भागातील मोठ्या नेत्यांना पाचारण केलं जाणार आहे असं सांगण्यात आलं. यावेळी अनिल चौगुले, मानव जगताप, दशरथ मेंगाणे, प्रशांत मधाळे, संजय डुंब, बुद्धिराज घस्ते, समीर मोमीन, साताप्पा आवटे, झाकीर नायकवडे, जहांगीर कमते, रामा वड्डर, संजय खोत, सुनील चव्हाण, प्रशांत पाटील, अमोल मोरडे, संजय गुरव, संदीप डोंगळे, अप्पासो ढोबळे, धनाजी पाटील, प्रणव सांगराळे आदी प्रमुख उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी कोगनूळ येऊन अनिल पाटील.